सगळ्या वावटळींमध्ये सगळ्या प्रकारच्या परकीय आकरणांमध्ये काळ नावाच्या एका मोठ्या कसोटीला तोंड देत देत माझा समाज टिकला, माझा समाज वधिष्ठ होत राहिला, प्रवाहित राहिला, वेगवेगळ्या कालानुरूप स्वतःला बदलत स्वतःची प्रासंगिकता सिद्ध करत राहिला. याच कारण माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला प्राण नावाची शक्ती देणारा घटक कोणता आहे सांगू? तुम्ही प्रश्न विचारला नाही पण तुमच्या मनात त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की माझ्या या कुटुंबाला तोलून धरणारा माझ्या या कुटुंबाचा प्राण त्या कुटुंबामधली आई आहे. माझा देश आयांचा देश, माझा देश आईने घडवलेला देश. आई हे ते सूत्र आहे, आई हे ते मूल्य आहे, आई हा तो प्रवाह आहे की ज्याने काळाच्या कसोटीवर वेगवेगळ्या थांबांवर तुम्ही नुसतं बघितलं तरी लक्षात येतं या देशातल्या महापुरुषांना घडवलंय आणि त्या महापुरुषांच्या अनुषंगाने तुमच्या आणि माझ्या समाज जीवनाला वळण आणि वाट दिली. कोणाकोणाची उदाहरणं घ्यायची? म्हणजे सगळी महापुरुष वेगवेगळ्या क्षेत्रातले असते, कोणी वीर आहेत, कोणी विद्वान आहेत, कोणी संन्यासी आहेत, कोणी समाज सुधारक आहेत, कोणी वैज्ञानिक आहेत, कोणी खेळाडू आहेत. पण या सगळ्या मोठ्या माणसांच्या मानदिलाकडे आम्ही बघितलं एक समान सूत्र या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या लक्षात येत की काळाच्या त्या त्या टप्प्यावर तुमच्या आणि माझ्या समाजाला सावरणारी ही सगळी महापुरुष. त्याचा काळ भिन्न असेल, आयुष्याचं प्रयोजन भिन्न असेल, कामाचं स्वरूप भिन्न असेल आणि म्हणून कदाचित अन्यथा त्यांची एकमेकांशी तुलना आपल्याला करता येणार नाही. परंतु एक समान सूत्र या सगळ्या महापुरुषांच्या मोठ्या माणसांच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसत. हे सूत्र हे असतं की या सगळ्या मोठ्या माणसांच्या आयुष्यामध्ये आयुष्याला प्रयोजन देणारे जे बिंदू आहेत, जे क्षण आहेत, ते त्यांच्या आयांनी त्यांच्या समोर उभे केले. कोणापासून सुरुवात करायची? जे व्यक्ती कोणती असो, ती तुमच्या माझ्यासारखी सामान्य व्यक्ती असो किंवा महापुरुष असो, या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचं व्यक्तित्व जे असतं की नाही, ते व्यक्तित्व काही विशिष्ट गुणांनी म्हणली असत, ती त्याची ओळख असते. म्हणजे अगदी सामान्यपणे आपण म्हणतो की तो ना तो अर्थन मौला आहे, तो ना तो तापट आहे, तो त्याच्यासारखा पॉझिटिव्ह माणूस नाही, सकारात्मक माणूस नाही. याचा अर्थ ज्याला आपण हरफन मौला म्हणत असतो त्या माणसामध्ये अन्य गुण व अगुण नसतात असं नसतं, पण त्या व्यक्तिमत्वाची समाजामध्ये वर्तन नावाच्या कसोटीवर जी ओळख सिद्ध होत असते ती ओळख अशा एखाद्या गुणांमध्ये होत असते. सर्व महापुरुषांच्या आयुष्याकडे नुसती धावती नजर जरी आपण टाकली, मग तो महात्माजी सारखा सत्याग्रहाचा आग्रह राहणारा पुरुष असेल, चारित्र्यराजाच्या आयुष्याचा अनमोल दागिनाचा शिवप्रभू असेल, संघर्ष आणि स्वाभिमान याच्या आयुष्यात ते परवींचे शब्द आहेत असे डॉक्टर आंबेडकर असतील, कोणीही घ्या, या सगळ्या महापुरुषांच्या आयुष्यामध्ये मूलगामी बदल घडवून आणणारे, त्यांच्या आयुष्याला एक प्रयोजन देणारे, त्यांच्या आयुष्याचा अर्थ त्यांच्या समोर स्पष्ट करणारे जे जे प्रसंग आहेत ना, ते प्रसंग त्यांच्या आईशी निगडीत प्रसंग. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नावाची एक संस्था आहे, या संस्थेने इसवी सन 2000 मध्ये मनुष्य नावाच्या प्राण्याची एक व्याख्या केली. व्याख्या केली म्हणजे असलेली व्याख्या सुचवली. त्यापूर्वी WHO असं म्हणायचं की माणूस या रसायनाचं जे व्यक्तित्व असत त्याला आपण पर्सनॅलिटी असं म्हणतो. ही पर्सनॅलिटी 3 गोष्टींनी बनत असते, म्हणजे कोणत्याही माणसाच्या व्यक्तिमत्वाचे 3 अंग असतात. कोणते अंग? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितलं 70s च्या दशकामध्ये. एक असत फिजिकल पर्सनॅलिटी, म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व झालं.
दुसरं असतं इंटेलेक्चुअल पर्सनॅलिटी, ज्याला आपण बौद्धिक अंग म्हणतो, व्यक्तित्वाचं. आणि हेल्थ ऑर्गनायझेशनने असं सांगितलं होतं की व्यक्तिमत्वाचा तिसरा आयाम किंवा तिसरं अंग की त्याची मेंटल पर्सनॅलिटी म्हणजे मानसिक व्यक्तिमत्व असतं. 2000 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्या या व्याख्येची पुन्हा एकदा पुनर्मांडणी केली आणि एक नवीन व्याख्या जगाला सांगितली. आणि मुक्तपणे कोणताही अभिनिवेश न ठेवता हे कबूल केलं की कालपर्यंत माणसाच्या व्यक्तित्वाची म्हणजे पर्सनॅलिटीची जी कसोटी आम्ही मांडत होतो आणि त्याचे जे आयाम आम्ही सांगत होतो ते अपुरे होते. मानसशास्त्रीय पातळीवरच्या काही संशोधनांमधून माणूस नावाचा हा प्राणी त्याला शोधण्याचा आमचा प्रयत्न आणि प्रवास आता पुढच्या टप्प्यावर पोहोचलाय. आणि मला एक चौथा अंग त्याचा लक्षात आला, एक चौथा आयाम त्याचा लक्षात आला. आणि ते सांगताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अतिशय मोठ्या मनाने हेही कबूल केलं की हिंदुस्थान नावाच्या राष्ट्रामध्ये प्राचीन तत्वज्ञान ज्या एका मानवी आयुष्यातल्या आयामाबद्दल वारंवार बोलायचं, ज्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं होतं, हे मानसशास्त्राने आता सिद्ध करून आम्हाला सांगितलं की व्यक्ती म्हणजे फक्त शरीर मन आणि बुद्धी नसते, त्याच्या पलीकडे अजून काहीतरी असत. शारीरिक व्यक्तिमत्व, मानसिक व्यक्तिमत्व आणि बौद्धिक व्यक्तिमत्व याच्या पलीकडे एक आत्मिक व्यक्तिमत्व प्रत्येक माणसाजवळ असतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वापरलेला शब्द स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी असा होता. आणि डब्ल्यूएचओने विसंदिग्धपणे सांगितलं की या चार गोष्टींना मिळून माणूस तयार. हे जे काही स्पिरिच्युअल असतं ना प्रत्येकामध्ये, ज्याला आपण आत्मिक म्हणतो, स्पिरिच्युअल याचा अर्थ रूढार्थानं धार्मिक किंवा आध्यात्मिक अंगानं घेऊ नका, असं काहीतरी आत्मिक की जे माणसाची ओळख तयार करत, वर्तनाच्या कसोटीवर जगाच्या समोर त्या माणसांची ओळख सिद्ध करत असत, ते त्याला त्याच्या आई म्हणून. आपल्याकडे अनेक शब्द आपण अतिशय सामान्यपणे वापरत असतो. जसं जसं मला कळायला लागलं मराठी साहित्याची थोडीशी गोडी वाटायला लागली, तसं तसं काका शब्दांची व्युत्पत्ती किंवा शब्दांची उत्पत्ती याच्याबद्दलचे माझी कुतूहल आणि जिज्ञासा वाढत गेली. आम्ही काही शब्दांना शोधायला लागायचो. एक शब्द मला नेहमी त्रास द्यायचा आणि तो शब्द होता डोहा. डोहाळा किंवा डोहाळे जेवण हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिवारातला अतिशय सामान्य असा आणि आपल्याला परिचित असलेला असा मार्ग. जे बघण्यासाठी उत्सुक असलेल्या एका उमलत्या जीवावर आनंदाचा संस्कार व्हावा, गर्भात उमलत असलेल्या त्या मुलाच्या रंगारंगामध्ये आनंद भिनावा, यासाठी तुम्ही आणि आम्ही घरची मंडळी, आपल्या घरातली ताई असेल, बहिणी असेल, बहीण असेल, आई असेल, जी कोणी असेल, तिची मनोवृत्ती आनंदी राहावी. आनंद आणि उल्हास या दोन भावनांशिवाय अन्य कोणत्याही भावनांनी तिला स्पर्श करू नये याची काळजी घेण्यासाठी सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये जे कार्यक्रम करतो त्याला आपण डोहाळ्याचे म्हणतो. उद्देश असा असतो की हा पोटातला मुलगा याच्यावर काहीतरी चांगले संस्कार आनंद आणि उल्हासाचे व्हावे यासाठी हिची मनोवृत्ती छान असायला. अगदी सामान्य आणि काही वेगळं सांगत नाही, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेले ते कसं. मला नेहमी हा शब्द छळायचा की डोहा नावाचा शब्द आला कुठून आणि कसा. डोहाळे जीवन आपल्याला माहितीये, त्याचा आनंद आपल्याला माहितीये. म्हणजे माझ्या आई नेहमी आठवण सांगते ती असं म्हणते, माझा जन्म जेव्हा झाला आजपासून 40 वर्षापूर्वी त्यावेळेला आजच्या सारख्या गाड्या घोडे नव्हते आणि आमच्या काहीतरी काकू सागरला आमचे काका राहायचे ते आले होते आणि त्यांच्या उपस्थितीत डोहाळे जीवन करायचं. मग कसं करायचं ते ठरता ठरता स्थिती अशी आली की नागपूरहून सागरला जी पॅसेंजर गाडी जायची त्या गाडीमध्ये काकूंनी आमच्या आईचं डोहाळे जेवण करायचं. आणि आई अजूनही मला कधी कधी असं व्याख्यानाला वगैरे जायला निघालो की तो प्रसंग छान कळवून सांगते ती असं म्हणते की त्यावेळेला त्या चालत्या पॅसेंजर गाडीमध्ये मोठ्या बहिणींनी म्हणजे माझ्या काकूंनी तुझ्या वेळेला माझं डोहाळे जेवण केलं होतं, ते चालत्या गाडीत असं डोहाळे जेवण तुझं झालं म्हणून तो असा भटक्या समाजाचा निघाला. आज इथे चालला भाषणाला वगैरे तिथे चालला आहे.
विरोध आपण सोडून देऊया, पण तो हा संस्कार मला प्रश्न छळणार असा नेहमी राहायचा की हा डोहा हा शब्द आला त्याची उत्पत्ती. आणि तो विचार करत असताना बाबूराव पारिखांचं पुस्तक माझ्या हातात आलं. त्या पुस्तकाचं शीर्षकच मित्र जन्मदा आहे. आणि अतिशय वेगळी माहिती बाबूराव पारिखांनी त्या पुस्तकामध्ये सांगितली. त्या असं म्हणतात, आयुर्वेदाचा हवाला देऊन बाबूराव पारिख हे मानतायत की तुम्हाला आणि मला सगळ्यांना हे माहित असतं की बाळ जेव्हा आईच्या पोटात असत त्यावेळेला आईला बाळाशी जोडणारी एक नाळ असते, जी नाळ आईच्या पचन संस्थेपासून बाळाच्या पचन संस्थेपर्यंत जोडल्या गेलेली असते, जेणेकरून गर्भातल्या बाळाचं पोषण हे त्या नाळीच्या माध्यमातून होत असत. ज्या वेळेला बाळ आईच्या पोटातून बाहेर येत त्यावेळेला पहिल्यांदा जो विधी म्हणा क्रिया केली जाते ती म्हणजे नाळ तोडणे असणं मराठीतला प्रसिद्ध वाक्प्रचार आहे. एकदा नाळ तुटली की ते बाळ एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून जगाच्या पुढे येत असते, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याची गणना व्हायला सुरुवात होत असते. ही नाळ सुद्धा इकडे तिकडे टाकू नका असं आपल्याकडे जुन्या बायका सांगायच्या. म्हणजे मला मुलगा झाला तेव्हा मला आठवतो माझी आजी असं म्हणाली की ही नाळ घेऊन वरोऱ्याला जायचं, तिथे तुळशी वृंदावनाच्या खालीच ही नाळ गाडायची. काय अर्थ आहे दिसत नाही, पण आईचं मन राखायला तसं करावं लागतं. पुढे पुढे वाचत जसं गेलो तसं लक्षात आलं की आज अमेरिकेमध्ये या नाळीच्या बँक्स तयार होत आहेत. म्हणजे जसं ब्लड बँक्स आहेत तशा वीर्य बँक आहेत, तशा नाळीच्या बँक आहेत. मूल जन्माला आल्याबरोबर त्याची नाळ फेकल्या जात नाही किंवा नातेवाईकांना दिल्या जात नाही, ती जतन करून ठेवल्या जाते लॉकरमध्ये विथ आयडेंटिफिकेशन. उद्देश हा वैद्यकशास्त्रात असं सांगताय की माणसाच्या आयुष्यामध्ये उत्तरार्धात होऊ शकणाऱ्या अनेक दुर्धर रोगांवर उपचार करण्यासाठी त्याच्या नाळीतल्या तंतूंचा पेशींचा उपयोग होऊ शकतो.